नमस्कार मुलांनो, आज आपण डॉट ग्रिड्स बद्दल शिकणार आहोत आणि डॉट ग्रिड्सचा वापर करून आकृती कशी बनवतात ते शिकणार आहोत. मागच्या धड्यात आपण पाहिले की स्मार्ट मेनूने राजू आणि बबलूला कसे गग्गू गेंडा आणि बब्बन माकडापासून वाचवले. राजू आणि बबलू भोला गाढवाकडे गेले आणि त्याला सांगत आहेत की मीनूस असे वाटते की तिच्यापेक्षा सुंदर आकृती कोणी बनवूच शकत नाही. ते मीनू आणि भोला मध्ये स्पर्धा लावू इच्छितात. स्पर्धेत दोघेही एक आकृती बनवतील. पहिल्यांदा मीनू स्पर्धेचे परीक्षक बदक काकांना आपली आकृती दाखवते. तू कुठली आकृती काढलीस मीनू, मला काही समजत नाहीये, गोंधळलेले बदक काका मीनूला विचारतात. अरे ही एक पतंग आहे बदक काका, तुम्ही हे कसे नाही ओळखले. मग भोला आपली आकृती बदक काकांना देतो. जसे मीनू ते बघते ती आश्चर्यचकित होते. खूप छान भोला, तू पतंगाची खूप सुंदर आकृती काढली आहेस, बदक काका म्हणाले. पण तू हे इतकं छान कसं काय काढलंस? माझ्या छान आकृती मागचं रहस्य एक डॉट ग्रिड आहे. डॉट ग्रिड हे काय असतं? डॉट ग्रिड मी सांगतो. असं समजा की तुमच्या गणिताच्या पुस्तकामध्ये जिथे प्रत्येक रेषा मिळते तिथे तुम्ही एक बिंदू बनवलात तर ते एक डॉट ग्रिड तयार होईल. जर तुमच्याकडे डॉट ग्रिड नसेल तर तुम्ही दैनंदिन आयुष्यामधल्या गोष्टी वापरून सुद्धा ते बनवू शकता. फक्त बिंदू शेजारी आणि वर खाली समान अंतरावर ठेवा. हे बनवण्यासाठी तुम्ही फुटपट्टी, रबर, काडेपेटी किंवा कुठलीही छोटीशी वस्तू वापरू शकता, भोला मीनूला म्हणाला. थोड्या सरावाने मी हे डॉट ग्रिड अंदाजाने बनवू शकतो. याचा वापर कसा केला जातो ते तू आम्हाला दाखवशील? मीनूने विचारले. असं समजा की मला एक चौरस बनवायचा आहे. तर मी ह्या दोन बिंदूंना जोडेन, मग ह्या दोन बिंदूंना आणि शेवटी असा हा चौरस बंद करेन. पाहिलं? भोलाने समजावलं. आता मी कुठलंही चित्र काढू शकते. थांब मीनू, आधी मला बघायचंय की तुला खरंच समजलंय का नाही. इथे काही अर्धवट चौरस आणि चौकोन आहेत. जर तू हे पूर्ण करू शकलीस तर मी तुला अजून आकृत्या काढायला शिकवेन, भोला मीनूला म्हणाला. चला मुलांनो, तुम्ही सुद्धा आपल्या नोटबुक मध्ये ह्या आकृत्या पूर्ण करायला मीनूची मदत करू शकता. खूप सुंदर. आता तू फूल, नाव आणि तारा काढायचा प्रयत्न कर, भोला मीनूला म्हणाला. मुलांनो, तुम्ही सुद्धा आमच्या सोबत हे काढायचा सराव करू शकता. आधी फूल बनवूयात. आता नाव बनवू. आणि आता तारा बनवू. अरे हे डॉट ग्रिड खरच खूप छान आहे. मला खरच माहित नव्हते की आपण हे इतक्या सोप्या पद्धतीने करू शकतो. आता तू मानायला तयार आहेस का की तू सगळ्यात हुशार नाहीयेस? हुशार तर मी आहेच. लोक काही सुधारणार नाहीत. आज आपण डॉट ग्रिड काय असते आणि डॉट ग्रिडचा वापर करून आकृती कशी बनवतात हे शिकलो. पुढल्या व्हिडिओ मध्ये आपण डॉट ग्रिडचा वापर करून नमुना बनवायला शिकणार आहोत.